नमस्कार व्यूअर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। श्रावण महिना चालू झाला आहे आणि सर्वांचे उपवास असतात। नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर दिस रेसिपी इज फॉर यू। आम्ही सिबलिंग्स एक चटपटीत अशी रेसिपी घेऊन आलो आहे, ती म्हणजे उपवासाची भेळ। एकदम मोजक्या साहित्यात होणारी पण तरी टेस्टी अशी लागणारी ही भेळ कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर कसलीही वाट न बघता चला बनवूयात उपवासाची भेळ। रेसिपीची सुरुवात आपण एका बाउलमध्ये अर्धी वाटी किसलेली काकडी आणि अर्धी वाटी उकडलेले बटाट्यांचे तुकडे घेऊन करूया। उपवासाची भेळ बनवण्यासाठी आपण एक पेस्ट बनवूया। त्यासाठी 3 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा जिरे, छोट्या आल्याचा तुकडा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून एक पेस्ट बनवूया। मिरची आणि जिऱ्याची पेस्ट तयार झाली की त्यातले 2 छोटे चमचे आपण ॲड करूया। आता आपण अर्धा छोटा चमचा जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालून सर्व छानपैकी एकत्र करून घेणार आहोत। आता आपण 1.5 वाटी बटाट्याचा चिवडा ऍड करूया आणि सर्व छान एकत्र करूया। शेवटी थोडासा लिंबाचा रस, पाव वाटी डाळिंबाचे दाणे ऍड करून शेवटचे एकत्र करून घेऊया। तर अशा प्रकारे आपली उपवासाची भेळ तयार आहे। ही रेसिपी येत्या उपवासाच्या दिवशी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सिबलिंग्स कुकहाऊसला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।